महाराष्ट्रात पाचवा अर्थात शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे 27.78% इतकं मतदान आतापर्यंत झालेलं आहे. मतदानाचा उत्साह बघायला मिळतोय, मात्र उन्हाचा फटका मतदानाला बसतोय हे बघायला मिळतंय. राज्यातली दुपारी 1 वाजेपर्यंतची सरासरी आकडेवारी जर पाहिली तर 27.78% इतकं मतदान झालेलं आहे. ईशान्य मुंबईमध्ये 28.82%, वायव्य मुंबईमध्ये 28.41%, दक्षिण मध्य मुंबईमध्ये 27.21%, कल्याणमध्ये 22.52%, ठाण्यामध्ये 26.05%, उत्तर मुंबईमध्ये 26.78%, उत्तर मध्य मुंबईमध्ये 28.05% आणि दक्षिण मुंबईमध्ये 24.46% हे मुंबईमधलं मतदान आपण पाहिलं. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी अपर्णा गुरव जोडल्या गेलेल्या आहेत. अपर्णा, मुंबईतला जर मतदान पाहिलं तर साधारण 25-26% झालेलं आहे. अनेक ठिकाणी वाद झालेलेही बघायला मिळाले. कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या कारणांवरनं वाद झालेले आहेत? बरोबर आहे, लोकसभा मतदारसंघाचा हा पाचवा टप्पा आहे आणि याच्या आधीही बऱ्याच ठिकाणी असे वाद झालेले आहेत आणि या पाचव्या टप्प्यामध्ये वर्सोवा, कांजूर आणि पवई या ठिकाणी वाद झालेला आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत तर त्या बंद पडल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. कारण ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळ तिथे थांबावं लागलं, त्यामुळे नागरिक हे खूप संतापलेले आहेत. जी, यावेळेस सेलिब्रिटींचं मतदान कसं झालेलं आहे? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींचं मतदान होत असतं, यावेळेस कसा प्रतिसाद मिळतोय? पाचव्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामध्ये जान्हवी कपूर असेल, नाना पाटेकर असतील, आदेश बांदेकर अशा मोठ्या सेलिब्रिटींनी यावेळेस मतदान केलेलं आहे. जी, धन्यवाद अपर्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल.